सातपूर येथे असलेल्या भोलेनाथ सिंह फॅमिली रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी मध्यरात्री चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. दरम्यान या हॉटेलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्यानं या कॅमेऱ्यात चोरी करणाऱ्या अल्पवयीन मुलांचे छायाचित्र कैद झालं आहे. त्याप्रमाणे या मुलांच्या अंगावर डाऊन ट्रेकर हायस्कूलचे कपडे दिसत असून या संदर्भात सातपूर पोलीस अधिक तपास करत आहे. तर या हॉटेलचे मालक राजा भाऊ सिंग यांनी या घटनेविषयी अधिक माहिती दिली. घडलं की सकाळी जेव्हा भाऊ आला उघडेल दुकान, तो लॉक तोडेल होता, गल्ला करून पैसे नेले आणि पर्स वगैरे पडेल होते, ते उचलून नेले त्यांनी. एकूण समजून 16 ते 17 हजार होते. माझ्या पर्समध्ये 5-1 हजार रुपये पर्सनल होते, 12 हजार रुपये त्यांनी गेले काय नाही. पण आता ही भीती वाटायला लागली बघ, की रस्त्यावर असून सुद्धा त्यांची अशा घटना घटायला लागले, दरम्यान गेल्या 15 दिवसातील ही दुसरी घटना असल्यानं पोलिसांच्या पेट्रोलिंगवर संशय व्यक्त होतोय. तसंच रस्त्यालगत असणाऱ्या दुकानांमध्ये अशा प्रकारे चोरी होत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. तर या चोरीच्या घटनेत एकूण 25 ते 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचं सूत्रांकडून समजतंय. भोलेनाथ सिंह फॅमिली रेस्टॉरंट बरोबरच येथे असलेल्या निलुपान मंदिर या दुकानात देखील चोरी झाली आहे. तर या दुकानाचं दोन्ही कुलूप तोडून आत प्रवेश करण्यात आलाय. तर या दोन्ही चोरीच्या घटनेचा तपास सुरू आहे. वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.